ब्रेकनंतर साम स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक असा शेतकरी ज्यांना अवघ्या एक एकर शेतीमध्ये 25 लाखांची उलाढाल केली आणि त्याने पिकवलेल्या बियाण्यांनी चक्क जगाला वळसा घातलाय. बघूया. एक एकर मध्ये लाख मोलाची शेती, चारा बियाण्यातून वर्षाला 15 लाखांचा नफा. एकरभर शेतीतील बियाण्यांचा जगभरात बोलबाला. अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा. गवताच्या हिरव्यागार ताटांची केली जाणारी ही कांडकी साधारण नाहीये, तर अहमदनगरच्या शेतातली ही कांडकी जगाला वळसा घालणार आहे आणि जगभरातील अनेक शेतांना हिरवा शालू नेसवणार आहेत. इतकंच काय तर साता समुद्रापार असलेल्या गुराढोरांच्या पोटाला आधार देणार आहेत. ही किमया केली आहे अहमदनगरच्या सोमेश्वर लवांडे यांनी. खरं तर लवांडे यांनी सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण मन काही रमेना. मन शेताकडे धाव घेऊ लागलं. त्यात घरची फक्त एकरभर शेती, तरीही ते डगमगले नाहीत. सोमेश्वर लवांडे यांनी सोशल मीडियातून पिकांचा अभ्यास केला आणि त्यांना गवसली चारा बियाण्यांच्या शेतीची अफलातून आयडिया. त्यातून सुरू झाला यशोगाथेचा आदर्श प्रवास. आज रोजी विदेशातील 4 जाती मी लावलेल्या आहेत, त्याच्यातून स्वदेशी 7 नेपाळी जाती लावलेल्या आहेत. मग त्या विक्री करत असताना आज रोजी मला वर्षाकाठी 20-25 लाखाचा टर्नओव्हर माझा झालेला आहे. सोमेश्वर लवांडे यांच्या शेतातील चारा बियाणं आतापर्यंत नेपाळ, बांगलादेश आणि सौदी अरेबियातील शेतकऱ्यांनी खरेदी केलाय. त्यांनी वर्षभरामध्ये 25 लाखांची उलाढाल करत तब्बल 15 लाखांचा नफा कमावलाय. सोमेश्वर लवांडे यांच्या शेतातील हे चारा बियाणं पाहण्यासाठी जगभरातून अनेक शेतकरी येत असतात. विशेष म्हणजे लवांडे यांनी फोन उचलण्यासाठी 4 मुलांना कामावर ठेवलंय. सध्या ते शेजारच्या शेतकऱ्यांची शेती करार पद्धतीने घेऊन चाऱ्याचं बियाणं पिकवतायत. घरची शेती कमी आहे, पाऊस नाही किंवा लोकांचे टोमणे ऐकूनही सोमेश्वर लवांडे खचले नाहीत. मनात चेतवलेला जिद्दीचा प्रयोगशीलतेचा दिवा त्यांनी विझू दिला नाही. त्यातून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना आदर्श असा उजेड बहाल केलाय. गोविंद साळुंखे, साम TV, अहमदनगर.